नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीससाठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आज नक्की मार्केटमध्ये घडलं काय अतिशय इंटरेस्टिंग असं मार्केट आज आपल्याला बघायला मिळालं आणि उद्या एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय काय घडू शकतं तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जाणार आहे आणि चार्टवर घेऊन जाऊन आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस करणार आहोत त्यासाठी आपण डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन चा चा केला आहे आता कालचा जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल आता मी इथे फार महत्त्वाचे शब्द वापरतोय की तुम्ही कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दोन तीन गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या होत्या पहिली महत्त्व गोष्ट सांगितलेली होती की गॅपडाऊन ओपनिंगची शक्यता आहे अर्थात आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग किती होईल हे सांगणं जवळजवळ अशक्य असतं आपण फार फार तर अंदाज लावू शकतो की मार्केट फ्लॅट ओपन होऊ शकतं का मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं का किंवा मार्केट गॅपडाऊन ओपन होऊ शकतं का हे सुद्धा आपण काय करू शकतो अंदाज लावू शकतो आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रेडिक्ट करू शकत नाही जर आपल्याला असं कोणी मार्केटमध्ये सांगत असेल की मी प्रेडिक्ट करू शकतो तर आपण ओळखून जायचं किती व्यक्ती नक्कीच खोटं बोलते ह्याचं कारण असं आहे की आपल्याला हे प्रिडिक्शन कधीच शक्य होत नाही की मार्केट एक्झॅक्टली कुठे ओपन होईल आपण काय करू शकतो आपण लेव्हलला लक्ष ठेवून मार्केट जिथे ओपन होईल त्यानंतर विचार करायला सुरुवात करू शकतो आणि मागचे साठ व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की मी जनरली काय करतो तर माझं ॲनालिसिस आता तुम्हाला पाठ झालं असेल मी काय करतो दोन लेवल देतो बरोबर त्यानंतर खालच्या तीन लेवल देतो ही एक असेल ही दोन असेल तीन लेवल देतो वर तीन लेवल देतो तुम्हाला वाटतं की अगदी सोपं आहे सर हे जे तुम्ही करताय हे काय आम्ही सुद्धा अनालिसिस करू शकतो असं कदाचित तुमच्यापैकी कुणाच्या मनात आलं असेल पण त्या ज्या सगळ्या आपण लेवल्स देत असतो त्याच्याबरोबर मी आणखीनही काही सांगत असतो कधी कधी तुमच्या असं लक्षात येईल की खालच्याच लेवल फक्त देतो कधी कधी वरच्या देतो कधी कधी दोन्हीकडच्या लेवल देतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसणार नाही की मी इतक्या साऱ्या लेवल दिल्या तुम्ही इथे बघू शकता की खालच्या बाजूनं मी ही पहिली लेवल दिली ही दुसरी लेवल दिली ही तिसरी लेवल दिली चार पाच सहा सात खालच्या बाजूला एवढ्या मोठ्या लेवल्स मी दिल्या याचं कारणच असं होतं आणि ते सांगता सांगता तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष ठेवलं असेल तर मी इथपर्यंतच लेवल दिलेली होती आणि मग सांगितलं की मार्केट जर खूपच गॅप डाऊन झालं तुम्ही कालचा व्हिडिओ काढून चेक करू शकता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की खूपच गॅप डाऊन झालं तर ही लेवल महत्वाची असणार आहे ह्या लेवलच्या खाली मार्केट मला जाईल असं वाटत नाही हे मी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि तिथेच हे सांगितलेलं होतं की इथे कुठेतरी गॅपडाऊन झालं इथे कुठेतरी गॅपडाऊन झालं तर मग काय करा आधी खाली जायचा ट्रेड घ्या साधारण आपल्याला इकडे ह्या जी खालच्या लेवल आहेत ह्याच्यात जवळपास कुठेतरी डाऊन झालं तर मग आता खाली जायला संधी नाहीये मग अशा वेळेला काय येऊ शकतं एक टर्न येऊन मार्केट वर जाऊ शकतं हे देखील सांगितलेलं होतं तर नेहमी लक्षात ठेवा मार्केट जेव्हा फ्लॅट ओपन होतं थोडासा आजचा व्हिडिओ मोठा होईल एक्सपायरीच्या दृष्टीने आपल्याला चर्चा करायची आहे आणि अशा प्रकारच्या दिवशी आपल्याला मार्केटमधनं जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवता येईल हे देखील समजून घ्यायचं आहे तर आपल्याला काही गोष्टी मार्केटच्या बाबतीत हमखास लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मार्केटचं ओपनिंग कुठे होते। फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला दोन्ही बाजूनं संधी असते मार्केट वरही जाऊ शकतं मार्केट खाली पण जाऊ शकतं निफ्टीमध्ये आपल्याला दोन्ही दिशेनं ट्रेंड निफ्टी असेल बँक निफ्टी असेल आपल्याला येऊ शकतो मात्र जेव्हा गॅपअप होतं आणि गॅपडाऊन होतं तेव्हा ते किती गॅपअप किंवा किती गॅपडाऊन होतं ह्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तुम्ही बघू शकता की साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ले क्लोजिंग आलेलं होतं आणि ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ओपनिंग झालं आहे आणि आपण जी दिलेली शेवटची लेवल होती तर तुम्हाला असा प्रश्न पडेल सर ह्या लेवल तुम्ही कशा काढल्यात आणि अगदी इतक्या खात्रीपूर्वक कसं सांगितलं की एवढं इंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अमेरिकन इन्फ्लेशनचा डेटा आला आहे अमेरिकन मार्केट चार चार साडेचार पाच टक्के खाली होतं युरोपियन मार्केट दोन अडीच तीन टक्के खाली होतं अशा वेळेला तुम्ही हे कसं काय सांगू शकता की सतरा हजार आठशेच्या खाली मार्केटमध्ये निफ्टी आपल्याला जाताना दिसणार नाही निदान उद्याच्या दिवस तरी दिसणार नाही असं माझं त्याच्यामध्ये वाक्य होतं तर ह्याचं कारण असं असतं की मार्केट हे लेव्हल टू लेव्हल काम करतं आणि ह्या लेव्हल ज्या असतात ह्या कशा काढायच्या असतात तर त्याच्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातले पहिले तीन व्हिडिओ सगळ्यांसाठी ओपन करून दिलेले आहेत ज्याचं आपण त्या सिरीजचं नाव ठेवलं आहे टार्गेट कसं काढायचं असतं तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती शिकणार आहोत शास्त्रशुद्ध पद्धती ज्या तीन आहेत बऱ्याच प्रकारे काढता येतं तीन मुख्य पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकामधल्या प्रत्येक पद्धतीमधल्या तीन तीन उपपद्धती सुद्धा म्हणजे साधारण आपण नऊ दहा पद्धतीनं समजून घेणार आहोत की टार्गेट कसं काढायचं असतं त्याच्यावर आधारित प्रत्येक पद्धतीवर आधारित मी एक ट्रेडिंग सेटअपसुद्धा देणार आहे आणि त्यातला पहिला ट्रेडिंग सेटअप आपण प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी ऑलरेडी उपलब्ध करूनसुद्धा दिलेला आहे आता त्याच्यामध्ये ज्या तीन मुख्य पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार जर तुम्ही सगळ्यांचा एकत्रित वापर केला असता तर तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीनं आपण ही लेवल काढली आणि ही लेवल फक्त आपण निफ्टीची परफेक्ट काढली नाही तर बँक निफ्टीची सुद्धा परफेक्ट काढली ज्या वेळेला आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करू त्यावेळेला तुमच्या ते, तुम ते लक्षात येईल आता हे झालं आपण काल काय सांगितलं होतं मी सांगितलं होतं सतरा हजार आठशेच्या खाली जाणार नाही त्यानंतर मग आपल्याला ट्रेड कसा करायचा असतो तर हे कायम लक्षात ठेवा की फ्लॅट ओपनिंग नंतर आपल्याला रेंज ब्रेकआउटचा ट्रेड घ्यायचा असतो गॅपअप गॅपडाऊन नंतर आपल्याला काय करायचं असतं ट्रेड रिव्हर्सल शोधायचं असतं तर खूप गॅप डाऊन झाल्यानंतर आपल्याला काय संधी आहे आता खाली जायला संधी नाही आहे म्हणजे ऑलरेडी आपण दिलेल्या लेवलच्या सुद्धा खाली ओपन झालंय मग आता जास्त वेळ टिकणार नाही तुम्ही अगदी पाच मिनिटाचा एक मिनिटाचा चार्ट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट लगेचच इथनं वर आलंय ओके ह्याचं कारण ह्याच्या खाली जाणं हे म्हणजे आपल्याला काय झालं असतं मग ज्या काही महत्वाच्या लेवल आता तुम्ही म्हणाल सर ह्या लेवल कधीच तुटत नाहीत का आपण अशा पद्धतीनं काढलेल्या खूप म्हणजे खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये मग कुठल्याच लेव्हलला मार्केटमध्ये जुमानलं जात नाही मात्र जनरली अगदी एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट वेळा असं होतं की मार्केट लेव्हलला रिस्पेक्ट करतं आणि त्या लेवल नुसार आपल्याला ट्रेड करता आला पाहिजे आता ह्याच्यामध्ये काही कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात मी नेहमी सांगतो तुमच्याकडे सेटअप असून उपयोग नाही तुमच्याकडे लेवल असून उपयोग नाही तुमच्याकडे एक कॉमन सेन्स असला पाहिजे आणि तो कॉमन सेन्स आपल्याला वापरायचा असतो मार्केट जर खाली जाऊ शकत नाही म्हणजे आता ही जी आहे ही स्प्रिंग आहे असं जर तुम्ही विचार केलात आणि आता मी काय केलं ही स्प्रिंग दाबली आहे खाली काय होणार ज्या वेळेला मी ही स्प्रिंग खूप जास्त खाली दाबणार त्यावेळेला काय होणार ती उसळून वर येणार हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की खूप जास्त खाली जेव्हा ओपन होतं किंवा खूप जास्त वर ओपन होतं नॅचरली प्रॉफिट बुकिंग येऊन आपल्याला त्याच्या विरुद्ध ट्रेंड मिळण्याची शक्यता वाढते आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत की मार्केटमध्ये आपण खूप खाली ओपन झालो पहिल्यांदा काय झालं प्रॉफिट बुकिंग आलं त्याच्यानंतर मग काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यानंतर कदाचित काय होऊ शकतं पुन्हा म्हणजे येताना खाली आलं थोडासा बाउन्स झाला आणि परत म्हणजे हे रिट्रेसमेंट झालं आणि पुन्हा खाली जायला लागलं असं झालं असतं तर मात्र ही लेवलसुद्धा तुटली असती आणि आणखीन आपल्याला निफ्टीमध्ये खालच्या लेवल दिसल्या असत्या मात्र एकही चांगलं म्हणता येईल असं रिट्रेसमेंट आपल्याला बघायला मिळालं नाही शेवटी आपल्याला एक रिट्रेसमेंट बघायला मिळालं आहे आणि ते सुद्धा अगदी इंटरेस्टिंग लेवलला बघायला मिळालं आहे म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं लेवल टू लेवल ट्रेड करायचा असतो हे तुम्ही बघू शकता मी सांगताना काय सांगितलं होतं की हा जो झोन आहे हा झोन मी माझ्यासाठी मला असं वाटत होतं की साधारणपणे इथपर्यंत खाली येईल म्हणजे इथे कुठेतरी ओपन झालं तर इथपर्यंत खाली येईल इथे कुठेतरी ओपन झालं तरी, तरी इथपर्यंत खाली येईल आणि खूपच गॅपडाऊन झालं तर सांगितलं होतं ही लेवल आपल्याला महत्त्वाची असणार आहे माझ्या दृष्टीनं हा जो झोन होता हा झोन फार महत्वाचा होता आणि तुम्ही इथे बघू शकता की खाली गॅपडाऊन झाल्यानंतर इथे आलं इथे थोडा वेळ त्यानं आ, हे झालं म्हणजे बायर आणि सेलरमध्ये आपल्याला असं बघता येईल की ताकद लावली गेली आणि शेवटी काय झालं बायरनी पुन्हा इथन आपल्याला निफ्टीला वर आणलेलं बघायला मिळते त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल आपली जी महत्वाची लेवल होती ह्या लेवलच्या आसपास सुद्धा एकदा दोनदा प्रयत्न झालाय पहिल्यांदा इथे प्रयत्न झाला दुसऱ्यांदा तुम्ही बघू शकता इथे प्रयत्न झाला त्यानंतर काय झालं पुन्हा वर गेलं आणि ही जी फायनल लेवल दिलेली मी होती मी सांगतानाच असं सांगितलेलं होतं की ही लेवल आता फार महत्त्वाची असणार आहे आणि ह्याचं कारण असं आहे की ह्या लेव्हलच्या आसपास गेल्यानंतर एक रिट्रेसमेंट आपल्याला बघायला मिळालं कालच्या व्हिडिओमध्ये आणखीन ही सुद्धा माहिती सांगितलेली होती की अठरा हजार ते अठरा हजार शंभर ह्या लेव्हलला आपल्याला आता एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार आहे आज काय झालं आज आपल्याला खूप खाली हे झालं प्रॉफिट बुकिंग ऑलरेडी आलं आता इथे प्रॉपरली आपण असं म्हणू शकतो की अठरा हजार अठरा हजार शंभरच्या आसपास आपल्याला एकदा खाली येताना बघायला मिळते दुसरी महत्वाची गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची असते की मार्केटमध्ये जे आपल्याला अपेक्षित असतं बरोबर मार्केटमध्ये त्याच्या विरुद्ध घडतं मार्केट जेव्हा खूप खाली ओपन झालं असेल त्यापैकी आपल्यापैकी नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना असं वाटलं असणार की मार्केट खाली जानार। लोका नी काल वेग वेग आता, आता खाली जाणार लोकांनी कालपासून वेगवेगळ्या सोशल मीडियाची जर तुम्ही हे बघितलं असतं असेल तर तुम्हाला तिथे प्रेडिक्ट करायला सुरुवात केलं होतं की आता तेरा हजार येणार चौदा हजार येणार सात हजार येणार नऊ हजार येणार निफ्टी आता इतकं खाली जाईल म्हणून प्रेडिक्ट करायला सुरुवात केलेली असते मार्केट कधीही असं सांगून मार्केटमध्ये क्रॅश येत नाही तर इथे खाली झालं त्यावेळेला आपल्याला पैकी बऱ्याच जणांना वाटणार की मार्केट आता इथनं आणखीन खाली जाईल पण ज्यावेळेला मार्केट असं वर आलं हे कुणालाही फारसं अपेक्षित असत नाही कायम लक्षात ठेवा आपल्याला जे वाटत नाही तेच मार्केटमध्ये घडतं मी अगदी मनोरंजनातन किंवा जोग म्हणून हमखास सांगायचो जेव्हा मी सुरुवातीला ट्रेडिंग करायला लागलो आणि हळूहळू माझ्या सायकोलॉजी मार्केटची लक्षात यायला लागली त्यानंतर माझ्याबरोबर काही मित्र होते किंवा माझ्या जवळची काही लोकं होती त्यांना मी सांगायचो की ते कायम म्हणायचे की होतंय असं की आम्ही असं विचार करतो की आता मार्केटमध्ये तेजी होईल आणि नेमकी मंदी होते आम्ही कॉल बाय करतो आणि मार्केट पडतं किंवा जिथे बाय करतो तिथनच पडतं किंवा आम्हाला वाटतं आता भरपूर मार्केट पडलं आता आणखीन पडणार आम्ही पुट बाय करतो तिथनंच मार्केटमध्ये रिकवरी येते तर नवीन असणाऱ्यांसाठी माझं मी अगदी जोक म्हणा किंवा एक हे म्हणा तर मी नेहमी असं सांगायचो की तुला मार्केटमध्ये जे वाटतंय तुला असं वाटायला लागलं की आता मार्केटमध्ये तेजी होणार अशा वेळेला हमखास एक काम कर तू पुट बाय करत जा आणि जेव्हा तुला असं वाटतं की मार्केटमध्ये आता मंदी येणार त्यावेळेला तू एक काम कर तू कॉल बाय करत जा तुम्हाला जर असाच अनुभव येत असेल तर हा चुटकुला जो आहे तो तुमच्यासाठी उपयोगी होऊ शकतो की मी जो काही बाय करतो मला लॉसच सुरुवातीला अर्धा तास था एक तास दोन तास मला लॉसच दिसतो आणि लॉस इतका मोठा दिसतो की तो जर प्रॉफिट असता तर मी नक्की बुक केला असता तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला मार्केटची सायकोलॉजी मग मा अजून कळलेली नाही तुम्हाला मार्केटमध्ये मा टेम्प्ट केलं जातं म्हणजे ज्याला आपण म्हणतो आमिष दाखवलं जातं आणि तुम्हाला परिस्थिती अशी निर्माण केली जाते की मार्केटमध्ये आता तेजीच तेजी होणार आहे आपण सगळेजण उड्या मारतो मार्केट खाली पाडलं जातं तुम्हाला असं वाट दाखवलं जातं की मार्केट आता खूप खालीच पडणार आहे आपण सगळे पुट बाय करतो मार्केट आपल्याला मार्केटमध्ये तेजी होताना दिसते आता सुद्धा काय झालंय आजच्या एवढ्या सगळ्या मोठ्या ट्रेंडनंतर अनेकांना आता वाटते आता मार्केट पडूच शकत नाही म्हणजे आता एवढं मोठं गॅपडाऊन झालं आणि मार्केट आता वर आलंय बऱ्याच लोकांनी काय केलं असणार इथे कुठेतरी बाईंग केलं असणार म्हणजे खूप वर आल्यानंतर बाईंग केलं असणार ह्या कालच्या क्लोजिंग लेवलच्या जवळ आल्यानंतर ले बाईंग केलं असणार आणि ते लोक आता उद्याच्या दिवसात ट्रॅप होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही कारण आता प्रत्येकाला वाटते की मार्केट आता वरच जाणार खाली जायचा अटेम्प्ट झाला बाहेरनी जोरदार मोडून काढलाय आता मार्केट वरच जाणार असं जर आपण विचार करत असू तर मार्केट कदाचित आपल्याला पुन्हा एकदा ट्रॅप करू शकतं हे लक्षात ठेवा तर थोडक्यात थोडंसं सा मोठं सांगितलं कारण हे विश्लेषण सांगणं गरजेचं होतं आपल्याला ट्रेड करताना बऱ्याच वेळेला आपण ज्या चुका करतो त्या मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आता उद्या काय होऊ शकतं मी आज डेली अॅनालिसिस मुद्दाम करणार नाही आहे त्याच्यासाठी वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला कारण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये हा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय तर आपल्याला उद्यासाठी मी तुम्हाला आता काही महत्वाच्या लेवल सांगणार आहे आता निफ्टीसाठी आपण बघूया की महत्वाच्या लेवल्स आपल्यासाठी काय असणार आहे तर त्याच्यासाठी मी पहिली महत्त्वाची लेवल देतो आहे ती म्हणजे ही टॉपची लेवल आहे आपण काय करूया ह्याला दोन पॉईंट दाखवूया आणि ही जी लेवल आहे आपल्याला साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की ही जी आजचा लो होता ही लेवल ही आपण काय करू लोची लेवल पकडूया म्हणजे काय होईल ही आपल्याला फ्लॅट ओपनिंगची रेंज आहे इथे ओपन झालं वर जाणार असेल कायम आ, अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्या मार्केट जर आता तेजीमध्ये जाणार असेल इथे फ्लॅटमध्ये ओपन करून तर मी आता सावध राहणार आहे मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करणार नाही आहे कदाचित असं होईल की मार्केट ह्या एरियामध्ये कुठेतरी ओपन होईल थोडस वर जायचा प्रयत्न करेल अठरा हजार एकशे पन्नास अठरा हजार दोनशे सुद्धा गाठू शकेल किती जाईल वर मला सांगता येत नाही आणि इथने एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे जर आता उद्या एक्सपायरी आहे एक्सपायरीच्या आधीच आजचा दिवस ट्रेंडिंग झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की उद्या एक्सपायरी ही व्हॉलटाईल होणार साईडवेज होणार एका रेंजमध्ये होणार आज ऑप्शन सेलरला तुम्ही जर बघितलं तर कुठेही संधी मिळाली नव्हती ऑप्शन बायरलाच खूप चांगली संधी होती तर असं होत नाही तर एक्सपायरीच्या दिवशी तर आपल्याला असं होऊ शकतं की आता आपल्याला एक शक्यता अशी दिसते आहे मला अर्थात हीच म्हणजे काही फायनल शक्यता नाही मी म्हणजे काही सर्वज्ञ नव्हे त्यामुळे मी म्हणतोय असंच होईल असं नाही पण मला ही एक शक्यता दाट वाटते की जर समजा उद्या वर गेलं वर जाण्याची शक्यता किती आहे जेमतेम पंचवीस ते तीस टक्के आहे माझ्या मते मला असं वाटतंय की मार्केट ह्याच एरियामध्ये थोडंसं वर जाईल कदाचित ब्रेकआउट दिल्यासारखं ह्या एरियामध्ये आणि इथून बघितलं तर सतरा हजार नऊशे एकाहत्तर दिसतंय सतरा हजार आठशेच्या आसपासपर्यंत म्हणजे आपल्याला ह्या एरियामध्ये आपल्याला काय दिसतंय मार्केटमध्ये मा व्हॉलॅटिलिटी होईल असं आपल्याला दिसतंय म्हणजे साधारण तुम्ही बघू शकता अठरा हजार शंभर म्हणजे अठरा हजार ते अठरा हजार शंभर हा रेजिस्टन्स लेवल आहे माझ्यासाठी आणि खालच्या बाजूला सतरा हजार आठशे हा माझ्यासाठी आता सपोर्ट असणार आहे वरणं आपल्याला खाली येताना दिसलं तर इत आपण थोड्या छोड्या क्वांटिटीसाठी आपण ट्रेड करू शकतो खाली येताना जरा कॉन्फिडंटली आपल्याला करता येईल सतरा पासून वर जात असेल तरी आपण थोडं कॉन्फिडंटली ट्रेड करू शकतो खूप मोठ्या टार्गेटसाठी उद्या ट्रेड करण्याची मला त्याच्यामध्ये संधी मिळेल असं वाटत नाही आहे कारण हे सुद्धा जे दिसते तुम्ही म्हणाल सर मग इथे तीनशे पॉईंट दिसतात निफ्टीमध्ये तीनशे पॉईंट म्हणजे आपल्याला खूप चांगलं टार्गेट मिळू शकतं पण मित्रांनो लक्षात घ्या की हे इतकं येणार नाही म्हणजे पडायला लागलं की डायरेक्ट अठरा हजार शंभर वर सतरा हजार आठशे वर येणार नाहीये ते अशा पद्धतीने येणार की तुम्हाला कधीही कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येणार नाही ऍज अ ऑप्शन बायर म्हणून तर ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं तर ह्या महत्त्वाच्या लेवल्स आहेत आता खालच्या दिशेनं आपल्याला ले जर लेवल बघायची असेल तर आता आपल्याला ले महत्त्वाची लेवल काय दिसणार आहे ही जी लेवल आली आहे तर ही लेवल आपल्याला ले एक महत्त्वाची असणार आहे नऊशेच्या आसपासची ही जी लेवल आहे ही नऊशे पंच्याहत्तरच्या आसपासची आहे नऊशेच्या आसपासची महत्त्वाची लेवल असणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला जर बघायला गेलं तर सतरा हजार आठशेची जी लेवल आहे ही आपल्या दृष्टीनं आता महत्वाची असणार आहे तर सतरा हजार आठशे सतरा हजार सातशे पन्नास असं जर आपण बघायला गेलो तर आपल्याला ही फायनल लेवल असेल ह्याच्या खाली सातशे पन्नासपर्यंत सुद्धा जाऊ शकतं पण आता ह्या लेवलच्या ज्या आसपास आहेत हे आपल्याला काय राहील मार्केटमध्ये होला टाईल राहील असं वाटतंय कदाचित काय होईल कदाचित ह्या रेंजमध्येच होलाटाईल होईल इथेच होला टाईल होईल असं म्हणजे वर जाईल खाली येईल कदाचित काय होईल सकाळचा एक सी आपल्याला सेशन इथे राहील मग संध्याकाळचा थोडा वर राहील किंवा थोडा खाली राहील आपल्याला जे अपेक्षित असणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मार्केट बघायला मिळण्याची शक्यता आपण इथे आत्ता येईल असं आपल्याला वाटतंय तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं वरच्या दिशेनं जर आपल्याला बघायचं असेल तर वरच्या दिशेनं आपल्याला फार मोठी लेवल दिसत नाही आहे आपल्याला साधारणपणे आपण असं सा म्हणू शकतो की अठरा हजार एकशे पन्नास एकशे साठच्या दरम्यान मी एकशे साठच्या आसपास एक रेंज देतोय ह्याच्यापेक्षा फार वर जाईल असं वाटत नाही ह्याचं कारण अठरा हजार दोनशेच्या आसपास आपल्याला खूप चांगला एक रेजिस्टन्स तयार झालेला आहे त्यामुळे अठरा हजार दोनशेची लेवल आपल्याला निफ्टीमध्ये अवघड आहे मात्र ही तुटली आणि अगदी चांगल्या व्हॉल्युमनं तुटली प्रॉपरली तुटली ब्रेकआउट आला तर मात्र आपल्याला आणखीन जास्त सुद्धा वर जाताना बघायला मिळू शकतं खूप गॅपअप झालं तर मी काय करणार खाली येतानाच आपल्याला रिव्हर्स ट्रेड शोधायचा प्रयत्न करणार आणि जर खूप गॅपडाऊन झालं तरी सुद्धा मी बाईंग करण्याचा प्रयत्न करणार सतरा आठशेच्या आसपास मला जर मिळालं सतरा आठशे सतरा नऊशे तर मग मी पुन्हा एकदा अठरा हजार अठरा हजार शंभरच्या टार्गेटसाठी बाय करण्याचासुद्धा प्रयत्न करणार फ्लॅट ओपन झालं तर सांगितलं तसं ओलाटाईल राहण्याची शक्यता आपल्याला दाट दिसते त्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग अशा आपण लेवल्स बघितलेल्या होत्या आणि बँक निफ्टीनं तुम्ही जर बघितलं तर अतिशय म्हणजे सगळ्यांनाच सरप्राईज केलं मला सुद्धा सरप्राईज केलं कशा अर्थानं ते मी तुम्हाला सांगतो आपण खालच्या बाजूला ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट म्हणून दिलेल्या होत्या आणि वरच्या बाजूला ही लेवल दिलेली होती आणि आपण असं सांगितलेलं होतं की ह्या ज्या लेवल्स आहेत दोन ह्याच्या खाली आपल्याला फार जाताना दिस दिसत नाही आहे म्हणजे माझं असं म्हणणं होतं की चाळीस हजार दोनशे ऐंशीच्या खाली निफ्टी बँक जाणार नाही बँक निफ्टी जी आहे दोनशे ऐंशीच्या खाली जाणार नाही असं आपल्याला त्याच्यामध्ये मी कालचं तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया तो बघा त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं होतं आणि हेही सांगितलेलं होतं की चाळीस हजार पाचशेच्या खाली ओपन झालं तर एक रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा आता एवढं सांगून सुद्धा आणि ते विश्लेषण जर प्रॉपरली तो आपण समजून न घेता जर तुम्हाला आज मार्केटमध्ये जर लॉस झाला असेल तर मग आता ह्याच्यापेक्षा जास्त आपण काही मी तुमच्याऐवजी येऊन ट्रेड नाही करू शकणार आहे तर इतकं क्लिअर कट सांगितलेलं होतं की चाळीस हजार पाचशेच्या खाली ओपन झालं तर खाली जायला जास्त संधी नाही आहे त्यामुळे आपल्याला एक रिव्हर्सल सुद्धा येऊ शकतं आणि अर्थात हे रिव्हर्सल किती येईल माझी अपेक्षा होती आलंच रिव्हर्सल तर खूप जास्त म्हणजे मला वाटत होतं ह्या रेंजमध्ये राहील जसं निफ्टी राहिलं हो। किंवा एक्केचाळीस हजारच्या लेवलपर्यंत जाईल एक्केचाळीस हजारची लेवल अगदी आपण जसं म्हणतो ना सचिन तेंडुलकर एखादा शॉट मारतो अगदी म्हणजे लिलया तो खेळतो आप अजिबात असं जाणवत नाही की समोरचा बॉलर कोण आहे आणि त्या पद्धतीनं इथे आपल्याला आज बायरनी अगदी लिलया एक्केचाळीस हजारची लेवल पार केलेली आहे अर्थात असं जेव्हा पार होते तेव्हा आपल्याला एक भीती असते की ती लेवल पुन्हा एकदा रिटेस्ट तर होणार नाही ना ही भीती कायम आपल्या मनात असते काय असतं मार्केटमध्ये जेव्हा मार्केटमध्ये तेजी होत असते त्यावेळेला इम्पॉर्टंट लेवलला जर रिस्पेक्ट दिला इम्पॉर्टंट लेवल आहे रिस्पेक्ट दिला थोडं प्रॉफिट बुकिंग आलं आणि परत वर गेलं मग आपण म्हणू शकतो की आता ही लेवल ब्रेकआउट झालेली आहे मात्र अजिबात रिस्पेक्ट न करता जर ब्रेकआउट मिळाला तर कदाचित होऊ शकतं की आपण पुन्हा एकदा ती लेवल रिटेस्ट करायला येऊ पुन्हा त्याच्या थोडंसं खाली गेल्यासारखं होऊन मग आपण त्याच्यानंतर मग काय होणार हे वर जाईल की तिथनं पुढे मग खालीच जाणार हे आपल्याला मग त्याच्यामध्ये ठरेल अशी आपल्याला आत्ता चिन्ह दिसत आहेत तर आता उद्यासाठीचं विश्लेषण बघूया आज माझी अपेक्षा अशी होती की चाळीस हजारपर्यंत एक्के सॉरी एक्केचाळीस हजारपर्यंत किंवा एक्केचाळीस हजार शंभर जास्तीत जास्त दोनशे म्हणजे जेव्हा मार्केट ते सुद्धा वर आलं आणि ह्या लेवलचा ब्रेकआउट आला, लेवल आला तेव्हा मग मी एक्केचाळीस हजार दोनशे असं माझं टार्गेट केलेलं होतं इतकं वर जाईल आणि एक्केचाळीस हजार सहाशे वगैरे क्रॉस करेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं तर ह्यानुसार आपल्याला अर्थात बाईंगमध्ये खूप चांगलं प्रॉफिट आपल्याला ह्याच्यामुळे घेता आलं अर्थात इतकं मोठं टार्गेट येईल अशी अपेक्षा नसल्यामुळे साधारणपणे काय होतं मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाच मिनिटाची कॅन्डलमध्ये मी ट्रेड करायचा प्रयत्न करतो आणि जिथे मला निगेटिव्ह लक्षात येईल तिथे मी जेव्हा खूप चांगलं प्रॉफिट होतं तिथे मला पहिल्यांदा जेव्हा निगेटिव्ह मुवमेंट दिसते आता इथे आपल्याला आल्यानंतर की ही लेवलच्या वर गेलं त्यानंतर ही तुटत नव्हती ते आम्ही ठेवलं होतं इथून वर गेल्यानंतर ह्या आसपास असं खाली यायला लागलं इथे मी प्रॉफिट बुकिंग केलं अर्थात मी प्रॉफिट बुकिंग करत असताना नेहमी सांगतो की सगळेच्या सगळे लॉट मी काही काढून टाकत नाही एखादा लॉट ठेवलेला असतो तर तो आपल्याला काय करता येतो पुढच्या दृष्टीनं पण मी इथे काय केलं जेव्हा ही रेड कॅन्डल बनली मी अजिबात विचार केला नाही की याचा लो तुटतोय काय होतंय खूप मोठं टार्गेट आल्यामुळे मी इथेच त्याच्यामधनं बाहेर पडलो कारण ह्याच्यानंतर मला आज एक महत्त्वाचा दिवस असल्यामुळे वैयक्तिक काम देखील होतं त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त मला मार्केटमध्ये ट्रेड करता आला नाही तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींनंतर आपण लक्षात घेऊया की, की उद्या काय होऊ शकतं तर त्यासाठी मी तुम्हाला हे सगळ्या ज्या लेवल्स आहेत त्या काढून टाकतोय आता उद्याच्या दृष्टीनं आपल्याला महत्वाची जी लेवल असणार आहे ती आजचा जो हाय आहे हा आता आपल्याला उद्या अतिशय चांगला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे आणि साधारणपणे आपल्याला आजचा जो लो आहे हा आजचा लो म्हणण्यापेक्षा आजचा ह्या शेवटच्या कॅन्डलचा जो लो आहे तो आपल्याला म्हणजे एक्केचाळीस हजार तीनशे आणि वर एक्केचाळीस हजार सहाशे अशी तीनशे ले पॉईंटची रेंज आहे जर समजा ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल एक्केचाळीस आठशे अतिशय स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे हे लक्षात घ्या आणि आता आपण जवळजवळ त्याच्या तिथे पोचलेले आहोत त्यामुळे आता वर जाण्याचा स्कोप आपला फार राहिलेला नाही आता तुम्ही म्हणाल सर हा एक्केचाळीस हजार आठशे कसा काय स्ट्राँग आपल्याला रेजिस्टन्स आहे तर तुम्ही चार्टवर मागे जाऊन डे चार्ट वर बघू शकता तुमच्या लक्षात येईल मागे गेल्यानंतर एकेचाळीस हजार आठशे ही आपल्याला लेवल का अतिशय महत्वाची आहे ते तुम्हाला समजेल तर त्याच्यामुळे आपण एकदा तिथे आलोय आणि ही इम्पॉर्टंट लेवल इतकी आहे की इथे आपल्याला एकदा थोडस प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे मला असं वाटतंय की उद्या बँक निफ्टीच्या बाबतीत जर मला एक्सपायरी व्हायची असेल हो तर एक्केचाळीस हजार दोनशे च्या आसपास एक्केचाळीस हजार वर शंभर पॉईंट असेल खाली शंभर पॉईंट असेल म्हणजे एक्केचाळीस हजार शंभर ते एक्केचाळीस हजार तीनशे ह्या आसपास कुठेतरी एक्सपायरी होईल मार्केटमध्ये होलाटा व्हॉलॅटिलिटी होईल खाली पण जाईल वर पण जाईल पण एक्केचाळीस हजार दोनशेच्या शंभर पॉईंटवर शंभर पॉईंट खाली कुठेतरी एक्सपायरी होईल असं माझं उद्याचं अॅनालिसिस आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे लेवल कशी काय काढलीत तर तुम्ही माझे व्हिडिओ जर रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल मी सांगत नाही तुमच्यापैकी ज्यांना कळलं त्यांनी कृपया काय करा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की एक्केचाळीस हजार दोनशे ही लेवल मी कशाच्या जोरावर सांगितली आहे ज्यांनी नियमित सगळे व्हिडिओ बघितलेत त्यांना ती लक्षात आली असेल की आपल्याला एक्सपायरीच्या जवळ आल्यानंतर महत्वाची लेवल कशा पद्धतीनं काढायची असते तर मागच्या एक्सपायरीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेत तर तुम्हाला ती लक्षात येईल तर आपल्याला असं वाटतंय की एक्केचाळीस हजार इथनं जर खाली आलं तर आपल्याला खाली कुठपर्यंत येऊ शकतं तर माझं असं म्हणणं आहे की एक्केचाळीस हजार म्हणजे ही जी लेवल्स आहेत आपल्या म्हणजे चाळीस हजार नऊशे आणि चाळीस हजार आठशे साधारणपणे ह्या ज्या लेव्हल्स आहेत म्हणजे सातशे ते नऊशे आठशे नाही सातशे ते नऊशे ह्या लेवल ह्या आता सपोर्ट म्हणून काम करतील आणि ह्या रेंजमध्ये आपल्याला उद्या व्हॉलेटिलिटी होईल आणि साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास एक्केचाळीस हजार दोनशेच्या आसपास कुठेतरी एक्सपायरी होऊ शकते अर्थात हा माझा अंदाज आहे आणि तुम्ही सुरुवातीला डिस्क्लेमरमध्ये बघितलंय की माझे अंदाज कदाचित शंभर टक्के चुकीचे देखील निघू शकतात तुम्ही तुमचं अॅनालिसिस माझ्या अॅनालिसिसच्या वर जर केलं तर तुम्हाला अतिशय चांगली रित्यातनं माहिती मिळू शकते तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस हे अॅनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब रोजच्या रोज बघता येतील हा व्हिडिओ संपवत असताना एक महत्वाची सूचना सांगायची आहे ती म्हणजे आपण मागच्या तीन चार दिवसापासून ती आ, सूचना बघतोच आहे आणि आपल्या सगळ्यांना लक्षात आलंच असेल की आपल्याला आपला जो पेड कोर्स आहे तो आता चालू झालेला आहे तर त्याला अतिशय चांगल्या ॲडमिशन नवीन विद्यार्थ्यांच्या सुद्धा होत आहेत जवळजवळ पन्नास टक्के जागा ज्या नवीन विद्यार्थ्यांच्या मला अपेक्षित आहेत त्या भरलेल्या आहेत त्यामुळे आता अगदी लिमिटेड जागा शिल्लक आहेत ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आपण सव्वीस तारखेला घटस्थापनेपासून याची रिव्हिजन सेशन्स या बॅचची चालू करणार आहोत ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या तर पुढच्या बॅचपासून आपण फी सुद्धा वाढवणार आहे मागच्या वर्षीच्या फीमध्ये तुम्हाला हा कोर्स करण्याची सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला करायचं असेल तर खाली नंबर दिलाय चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद या नंबरवर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा तुम्हाला या कोर्स संबंधी सर्व माहिती पाठवली जाईल तर या महत्त्वाच्या सूचनेनंतर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद